नमस्कार नमस्कार। अच्छा तुमचं नाव आणि संपूर्ण पत्ता सांगा एकदा आमच्या दर्शकांना। तरी भागवत शेळके, मुक्काम पोस्टा पेठ, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। अच्छा तर सध्या आपण आता कुठल्या प्लॉट मध्ये उभे आहोत? वांग्याच्या। अच्छा हे वांग्याचा प्लॉट आहे। किती क्षेत्रफळामध्ये तुमचं हे वांग्याचा प्लॉट आहे? हे 20 गुंठे। 20 गुंठ्यामध्ये। अच्छा तर या वांग्याच्या या प्लॉट वरती धर्मत्रीच्या औषधाबद्दल तुम्हाला कोणी माहिती दिलेली आहे? गाडेकर। अच्छा गाडेकर साहेब, गावंडे साहेब। अच्छा गावंडे साहेब यांनी तुम्हाला माहिती दिली, तर त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही या वांग्यावरती काय काय वापरलेलं आहे? RPS 76। RPS 76 आणि हे ग्रॅन्युल्स खत। अच्छा हे वापरल्यामुळे तुम्हाला काय फायदा दिसून आलेला आहे एकदा आमच्या दर्शकांना सांगा। तुमच्या दर्शकांना माझ्या वांग्याला RPS 76 मारलं होतं, त्यावेळेस ज्यादा फुलं, ज्यादा माल सगळं निघला। अच्छा हे म्हणजे त्याची क्वालिटी सांगते? क्वालिटी हिरवागार आहे आणि मालही भरपूर लागलेला आहे। अच्छा आणि वांग्याची क्वालिटी कशी आहे? वांग्याची क्वालिटी एक नंबर। अच्छा वांग्याची क्वालिटी एकदम हिरवी कच आहे आणि खूप शानदार आहे। आणि त्यामध्येच तुम्ही हे आंतरपीक काय लावलेलं आहे? कांदा। कांदा बरं, कांद्याची साईज कशी भरली एकदा गावंडे साहेब आमच्या? अच्छा ही कांद्याची साईज, त्याच्यामध्ये तुम्ही कांदा सुद्धा लावलेला आहे। हो त्याला पांढऱ्या मुळांची संख्या सुद्धा खूप लागलेली आहे। बर आणखीन तुम्ही या RPS 76 वापर कुठे कुठे केलेला आहे? आमच्या सोयाबीनवर, उडीद मूंग यांच्यावर आम्हाला चांगली गॅरंटी भेटलेली आहे। अच्छा लसूण, लसूण कसा? लसूण एक नंबर। अच्छा लसूणही चांगला भरलाय। बरं, लसूण या ठिकाणी तुम्ही काढून ठेवलेला आहे? काढून ठेवलेला आहे, त्याचा फोटो काढून घ्या। बरं बरं, त्याचाही फोटो आपण काढून घेऊया। तर धन्यवाद। आमच्या शेतकरी बांधवांना तुमचा काय सल्ला असणार आहे? आमच्या शेतकरी बांधवांना RPS 76 याने वापराव, याने जे मी प्रोडक्ट वापरले त्यांनी बंद वापराव। अच्छा तर धन्यवाद। थँक्यू। जय धन्वंतरी। जय जय।